दिवाळीसाठी आज आपण पारंपरिक पद्धतीने रेशनच्या तांदळाचे 1 किलोच्या अचूक प्रमाणात अनारसे बनवणार आहोत. परफेक्ट जाळीदार अनारसे बनवण्यासाठी तांदूळ भिजवण्यापासून अनारसे तळेपर्यंत सर्व महत्त्वाच्या टिप्स तुम्हाला या व्हिडिओत मिळतील. तसेच अनारसेचे पीठ पातळ का झालं, अनारसे विरघळू नये याकरिता काय करावे यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. या ठिकाणी 1 किलो मी रेशनचे तांदूळ घेतलेले आहे. हे तांदूळ मी निवडून घेतलेले आहे. रेशनच्या तांदळाऐवजी तुम्ही कोलम किंवा आंबेमोहर किंवा सोना मसुरी असे तांदूळ वापरू शकता. फक्त यासाठी बासमती तांदूळ घ्यायचे नाहीये. यामध्ये पाणी टाकून याला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे. 2 ते 3 पाण्याने आपल्याला याला चांगलं धुवून घ्यायचं आहे, जेणेकरून याची धूळ माती सगळं निघून जाईल. अशा पद्धतीने पुन्हा एकदा पाणी टाकून आपण याला धुवून घेणार आहोत. जोपर्यंत तांदळाचं स्वच्छ पाणी निघणार नाही तोपर्यंत आपल्याला याला धुवून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने मी 3 वेळेस याला चांगलं धुवून घेतलेलं आहे. तांदूळ स्वच्छ धुतले गेलेले आहेत. आता त्यामध्ये आपण पाणी घालणार आहोत. तांदूळ बुडतील त्याच्या थोडंवर पाणी घालायचं आहे आणि झाकण ठेवायचं आहे. आता मी ही प्रोसेस सकाळी केलेली आहे, तर मी उद्या सकाळी याचं पाणी चेंज करणार आहे. आता 1 दिवस पूर्ण झालेला आहे. आता पाणी काढून घेऊया आणि दुसरं पाणी टाकून पुन्हा याला झाकून ठेवायचं आहे. असं आपल्याला 3 दिवस सारखं करत राहायचं आहे. आता 2रा दिवस झालेला आहे. आता यातलं पाणी काढून घेऊया. थोडेसे तांदळातलं पाणी काढून घ्यायचं आहे आणि त्यामध्ये पुन्हा नवीन पाणी घालायचं आहे, जेणेकरून तांदळाचा आंबट वास येणार नाही आणि अनारसे खायला चांगले लागतील. आता 3रा दिवस झालेला आहे. पाणी काढून घ्यायचं आहे. आता पूर्ण एकदा आपण सर्व तांदूळ चोळून धुवायचे आहे, जेणेकरून तांदळाचा आंबट वास निघून जाईल. अशा पद्धतीने तुम्हाला तांदूळ चांगले धुवायचे आहे आणि आता इथलं पाणी काढून घ्यायचं आहे. चाळणीमध्ये तांदूळ निथळ ठेवून द्यायचे आहे. आता यातलं पाणी सर्व निघून गेलेलं आहे. आता मी कॉटनच्या कपड्यावर मी या तांदळाला पसरवलेलं आहे. एकसारखे पातळ पसरवायचे आहे, जेणेकरून हे लवकर सुकतात. आपल्याला पूर्ण सुकवायचं नाही आहे. थोडंसं हलकेसे कोरडे झाले की आपण याला मिक्सरमधून काढणार आहोत. अधूनमधून याला हात फिरवत राहायचं आहे. आणि बघू शकता तुम्ही तांदूळ थोडेसे सुकलेले आहेत. हातात चिमटीत धरून घेतलं की त्याचं पीठ तयार होत आहे, म्हणजे तांदूळ आपले बरोबर सुकलेले आहे. आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडे थोडे तांदूळ घालून आपण याला दळून घेणार आहोत. एकदम पावडर टाईपमध्ये हे पीठ तयार करायचं आहे. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर. आता आपण याला चाळणीने चाळून घेणार आहोत. अशा पद्धतीने तुम्हाला चाळणी चाळायचं आहे, जेणेकरून अनारसे एकदम छान आणि जाळीदार बनतील. चाळल्यानंतर जे जाडपीठ उरेल त्याला पुन्हा एकदा मिक्सरमध्ये टाकून दळून घ्यायचं आहे आणि पुन्हा चाळून घ्यायचं आहे. अशा पद्धतीने सर्व तांदूळ आपण मिक्सरमध्ये दळून घेऊन याला चाळून घ्यायचं आहे. तळीच्या विविध फराळ रेसिपीची प्लेलिस्ट मी बनवलेली आहे. त्याची लिंक तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी आणि डिस्क्रिप्शनमध्ये मिळेल. तेथे जाऊन तुम्ही या फराळाच्या विविध रेसिपी नक्की ट्राय करा, खूप छान होतात. तर अशा पद्धतीने आपण सर्व पीठ तयार करून घेतलेलं आहे. तुम्ही याचं टेक्स्चर बघू शकता, किती फाईन पावडर याची बनवलेली आहे. आता या पिठामध्ये आपण 1 टेबलस्पून विलायची पावडर घातलेली आहे आणि ते 750 ग्राम गूळ मी इथे किसून घेतलेला आहे, तो घालायचा आहे. 1 किलो तांदळासाठी 750 ग्राम गूळ हा परफेक्ट प्रमाण आहे. याच्यावरती लागत नाही, जास्त टाकलं तर मिश्रण पातळ होण्याची शक्यता आहे, त्यामुळे हे परफेक्ट प्रमाण आहे. आता आपण याला मिक्सरमध्ये घालून थोडं फिरवून घेऊया. सर्व मिश्रणाचा आपल्याला एक डो तयार करून घ्यायचा आहे. त्यामध्ये तुम्हाला हवं वाटल्यास तर 1-2 थेंब तुम्ही दूधही घालू शकता. आणि अशा पद्धतीने गोळे तयार करून डब्यात घालून ठेवायचे आहे. आता हा डब्बा आपल्याला झाकण लावून 5 ते 6 दिवसासाठी साईडला ठेवायचा आहे, किंवा तुम्ही त्याला फ्रीजमध्येही ठेवू शकता. 5 ते 6 दिवसानंतर आपण हा डब्बा उघडणार आहोत. पीठ चांगलं मुरलेलं आहे. आता हे पीठ
ताटामध्ये काढून घ्यायचं आहे. तुम्हाला जितके अनारसे करायचे आहे तितकं पीठ काढून घेऊ शकता. बाकीचं पीठ तुम्ही फ्रीजमध्ये वर्षभरही ठेवू शकता, ते बिलकुल खराब होत नाही. पाटीमध्ये थोडंसं दूध घ्यायचं आहे. 2 ते 3 थेंब दूध टाकून आपण हे पीठ मळून घेणार आहोत. अनारसेचं पीठ जर पातळ झालं असेल तर एक दिवस थोडेसे तांदूळ भिजवून त्याचं पीठ बनवून हे पातळ झालेल्या अनारसेच्या पीठात घालून मळून घ्यायचं आहे. एक दिवस ठेवून तुम्ही त्यानंतर अनारसे बनवायचे आहे. आणि जर तुम्हाला इन्स्टंट बनवायचे असेल तर त्यात थोडं तांदळाचं पीठ मिक्स करून हे पीठ एक दिवस भिजवा आणि त्यानंतर त्याचे अनारसे बनवा. अशा पद्धतीने आपल्याला पीठ मळून घेतलेलं आहे. आता आपण याचे एकसारख्या आकाराचे गोळे करून घेणार आहोत. जर तुमचे अनारसे विरघळत असेल तर त्यासाठी पिठात थोडा रवा घालून पीठ भिजून रात्रभर ठेवा आणि दुसऱ्या दिवशी त्याचे अनारसे करा, जेणेकरून तुमचे अनारसे विरघळणार नाही. अनारसे का विरघळतात? कारण की ते पीठ चांगलं भिजलेलं नसेल तरच अनारसे विरघळतात. ताटामध्ये थोडीशी खसखस घ्यायची आहे आणि त्यावर आपण अनारसे या पद्धतीने थापून घ्यायचे आहे. एकदम पतल्या आकारात आपल्याला अनारसे बनवायचे आहे. या पद्धतीने अनारसा तयार करायचा आहे. अशा पद्धतीने तुम्ही ॲट अ टाईम 2 ते 3 अनारसे तयार करून घ्यायचे आहे आणि 2 ते 3 अनारसे तळून घ्यायचे आहे. एकदमच तुम्ही सर्व अनारसे बनवून ठेवू नका. या अनारसेच्या पिठाला सतत पाणी सुटत असतं, त्यामुळे त्याचा शेप बिघडतो. त्यासाठी तुम्ही 2 ते 3 अनारसे बनवा आणि लगेच ते तळून घ्या. अशा पद्धतीने तुम्ही सर्व अनारसे करून घ्या. फ्रेंड्स, तुम्हाला जर ही रेसिपी आवडत असेल तर एक लाईक करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली त्याची प्रतिक्रिया जरूर द्या. आणि चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. बरोबर इंस्टाग्राम आणि फेसबुक पेजलाही फॉलो करा. चायमध्ये मी शुद्ध तूप घेतलेलं आहे. याच्याऐवजी तुम्ही दालडाही वापरू शकता किंवा तेलही वापरू शकता, ही तुमची चॉईस आहे. आता तूप गरम होत आहे, याला जास्त गरम करायचं नाही. थोडं मीडियम गरम झालं की आपण यात अनारसे टाकणार आहोत. अनारसे टाकताना आपल्याला एक छोटासा पहिले एक छोटा गोळा टाकून बघायचा आहे. तो तळतो आहे म्हणजे आपलं टेम्परेचर योग्य आहे. आता आपण यात अनारसं घालणार आहोत. अनारसं घालताना खसखसीची साईड वरच्या साईडने ठेवायची आहे आणि अनारसं घालायचं आहे. अशा पद्धतीने एका वेळेस 3 ते 4 अनारसे आपण तळून घेणार आहोत, जेणेकरून टेम्परेचर मेंटेन राहील आणि अनारसे छान तळल्या जातील. अशा पद्धतीने थोडं थोडं तेल तुम्ही अनारशावर घालायचं आहे, जेणेकरून अनारशाला छान जाळी पडते. छोट्या छोट्या टिप्स तुम्ही जर लक्षात ठेवल्या तर तुमचे अनारसे बिघडणार नाही आणि तुम्हाला दुसरा व्हिडिओ बघायची गरजही पडणार नाही. अशा पद्धतीने तुम्ही बघू शकता अनारसे थोडे थोडे फुलत आहेत आणि जाळीदार होत आहेत. मंदाच्यावर आपल्याला हे अनारसे तळून घ्यायचे आहेत आणि एका साईडनेच हे तळायचे आहेत. मंदाच्यावर अनारसे तळले तर ते खरपूस तळल्या जातात आणि मध्ये कच्चे राहत नाही. ही टिप्सही तुम्ही लक्षात ठेवा. अनारसे गोल्डन ब्राऊन झालेले आहेत. आता आपण याला काढून घेऊया. अशा पद्धतीने सर्व अनारसे तळून घ्यायचे आहेत. तुम्ही बघू शकता याचं टेक्स्चर किती छान असे अनारसे तळला गेलेले आहेत आणि काही खराबही झालेले नाहीत. छोट्या छोट्या टिप्स जर तुम्ही लक्षात ठेवल्या तर तुमचे अनारसे कधीच बिघडणार नाहीत आणि तेलामध्येही ते विरघळणार नाहीत. तुम्ही बघू शकता टेक्स्चर, मी तुम्हाला तोडून दाखवते. मध्येही किती छान खुसखुशीत जाळीदार असे अनारसे तयार झालेले आहेत. शुद्ध तुपात हे अनारसे तळल्यामुळे त्याची टेस्ट खूप छान लागते. तुम्ही एकदा शुद्ध तुपातले अनारसे नक्की करून बघा. फ्रेंड्स, तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर लाईक शेअर नक्की करा. चॅनलवर नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल बटन नक्की दाबा. जर तुम्हाला दिवाळीच्या विविध फराळाच्या रेसिपी बघायच्या असेल या व्हिडिओवर क्लिक करा. तर भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये. तोपर्यंत बाय बाय.